पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. उल्वा नोड मधील शेलगर येथे सिडकोच्या माध्यमातून भव्य समाज मंदिर बांधण्यात आले आहे. या समाज मंदिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकी महत्वाची असते, त्याच अनुषंगाने स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आदर्श दिला आहे, असे प्रतिपादन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उद्घाटन वेळी केले. उर्वे नोड मधील शेलगर येथे सिडकोच्या माध्यमातून समाज मंदिर बांधण्यात आले आहे. या समाज मंदिराचा उद्घाटनावेळी आमदार ममताताई म्हात्रे, माजी आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशीर भगत, नावाशेवा पोलीस ठाण्याचे ACPC दामगुडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष RC घरत, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, शेलगर गावचे अध्यक्ष अमृत भगत, विजय घरत, वामन म्हात्रे, शरद खारकर, जयश्री कोळी, हेमलता ठाकूर, इंदुमती पाटील, अनिल घरत यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शेलगर गावाच्या नावाचा उल्लेख होता तेव्हा भगत साहेबांचे नेतृत्व समोर येते. समाजाचा आणि विभागाचा विकास करण्यासाठी स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी राजकारणांपेक्षा समाजकारण आणि शिक्षणाला महत्व दिले. त्याचा आदर्श घेणारे त्यांचे सहकारी जोमा भगत यांचे नाव समाज मंदिराला देण्यात आले. ही अत्यंत चांगली बाब आहे असे सांगून अशा प्रकारचे सुसज्ज समाज मंदिर सर्व गावांमधून झाले पाहिजेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. स्वर्गीय जनार्दन अप्पारा भगतसाहेब यांचं नेतृत्व, त्यांनी समाजाला घालून दिलेला एक आदर्श आणि त्याच्यामुळं त्यांच्या सभोवताली असलेलं कार्यकर्त्यांचं मोहळ हे सर्व अशा प्रकारचं होतं की प्रत्येकाला रायगड जिल्ह्यामधलं नाव घ्यायचं असलं तर दिबा पाटलांचे सहकारी, दत्तशेठचे सहकारी म्हणून आणि त्याचबरोबर स्वतंत्रपणे माणसं सांभाळणारे, कार्यकर्ते सांभाळणारे नेते अशा प्रकारचा उल्लेख होता. राजकर्त्यांनी जरूर केलं पण राजकारणापेक्षा सुद्धा त्यांनी समाजकारण आणि शिक्षण याला जास्त महत्त्व दिलं. त्यांनी जी आम्हाला जी शिकवून दिली आम्ही अगदी हायस्कूलमध्ये गेल्यापासून तिथून त्यांच्यामुळं आम्हाला शिक्षण मिळालं म्हणतो, शिक्षण संस्था आली. त्याच्यानंतर त्यांनी जो आदर्श घालून दिला त्यामुळं एकत्र राहण्याची मला सवय झाली आणि आज त्यांचाच कीर्तन गिरवून त्यांच्या बरोबर जो नेहमी वावरले ते स्वर्गीय जोमा भगत यांचं नाव आपण सभागृहात दिलं म्हणजे अशा पद्धतीनं जर काम केलं, निष्ठा असली विचारांवर आणि त्याच्याबरोबर आपल्या नेत्यावर तर अशा पद्धतीने हे होत असतं. मला वाटते महेंद्र घरत, तुम्ही भगतसाहेबांचा आदर्श घेतला, या गावानं भगतसाहेबांच्या रस्त्यानं जायचं ठरवलं आणि त्या मुळं केवळ म्हणजे आपलं गाव हे आजही आपलं नेतृत्वाचं स्थान जे आहे ते टिकून आहे आणि म्हणून शेलगर सारख्या गावाचा हा इतका विकास झालेला आहे.